पहिले आपण तीळ भाजले थोडा वेळ, नंतर खसखस टाकले. तूप व्यवस्थित पडलं आहे ते समजायला आपण हे बघा मुठ्ठी वळून बघायची. हे बघा त्यामुळे रवा आहे ना तो तवा चांगला फुगेल याच्यामध्ये, म्हणजे थोडं पातळ ठेवलं आहे. याच्यामध्ये याचा किनारे आहेत ना, मस्त शेप येतो आपल्या करंजीला. बाजूला पाणी लागलं व्यवस्थित चिकट. ओके मम्मी, जरा सांगते का आपण काय काय साहित्य घेतलंय? हे तूप घेतलेलं आहे, जसं लागेल तसं आपण तूप वापरणार आहोत. सध्या मी एक वाटी घेतलंय, एवढं काही लागणार नाही, कमी लागेल. आणि हे खसखस घेतले 2 चमचे, 4 चमचे आपण सफेद तीळ घेतले, हे मनुके आहेत, हे काजू आणि हे बदाम आणि हे वेलचीपूर. ओके. आणि 1.5 वाटी आपण पेटी साखर घरीच वाटून घेतलेली आहे मिक्सरमध्ये. आणि 1/2 किलो रवा घेतला आहे. आणि 3 वाट्या आपण खोबरं घेतलं आहे किसून, सुकं खोबरं. मिडियम गॅस होते आपण हे भाजून घेणार आहोत. रवा 1/2 किलो रवा टाकला आहे. नंतर आपण थोडं थोडं तूप टाकणार आहोत त्याच्यात. आता सध्या सुकंच भाजून घेणार आहोत, न थोडं तूप टाकतो. या आता आपण 10 चमचे तूप टाकून हे चांगलं भाजून घेतलेलं आहे. रवा बघा चांगला भाजला गेला आहे आपला. बघा थोडेसे तुपात थोडंच तूप टाक. आता आपण खसखस टाकूया त्याच्यातच. दोन्ही मिळून भाजून घेऊया चांगलं. पहिले आपण तीळ भाजले थोडा वेळ, नंतर खसखस टाकले. बदाम टाकले. आता काजू टाकूया आपण. हे खोबरं घरीच किसलेलं आहे आपण. पाठचं का खोबऱ्याच्या पाठीमध्ये जे काळं असतं ना ते सगळं काढून टाकलंय, त्यामुळे हे चांगलं सफेद झालंय खोबरं. असं थोडंस तूप टाकले. थोडा वेळच भाजायचा आहे, जास्त नाही भाजायचं. हे 4 वाटी आपण मैदा घेतलाय, त्याच्यात 1 वाटी हा बारीक रवा टाकणार आहोत आपण मिक्सरणार. हे आपण करंजीचं पीठ भिजवतंय करंजीसाठी. ते सर्व मिक्स करून घेऊया. कसं भिजवलंय ते हे आता आपण थंड पाण्याने भिजवलेलं पीठ आहे. हे बघा एवढं नरम ठेवायचं, कारण त्याच्यामुळे रवा आहे ना, तर रवा आता आपण हे 1/2 तास पीठ भिजून ठेवणार आहोत. त्यामुळे रवा आहे ना तो तवा चांगला फुगेल याच्यामध्ये, म्हणजे हे थोडं पातळ ठेवलंय. एवढं पीठ ठेवायचं नरम, जास्त घट्ट नाही भिजवायचं. आता हे चांगलं आपलं भिजलंय पीठ, आता आपण झाकून ठेवूया. 1/2 तासासाठी झाकून ठेवणार आहोत आपण. वेलची पूड टाकतोय आपण.
हे जवळ जवळ आता अर्धा पाऊण तास ठेवलेलं होतं थंड व्हायसाठी. आता आपण साखर टाकणार आहोत. मित्रांनो, करंजीचं सारण बनवून झालेलं आहे, पण एक गोष्ट राहिलेली आहे, ती म्हणजे चारोळी. बरोबर, आता परिपूर्ण झालंय हे सारण. हे आपण जे पीठ भिजून ठेवलेलं ते हे पीठ आहे, पण त्याला मळून घेऊया. चांगलं असं पीठ पाहिजे आपल्याला. आता आपण एक सारखं कापून घेऊया, जे आपली करंज्या व्यवस्थित एक सारखं. आता पातळ राहायची, गाळ नाही ठेवायची. बरोबर, अशी पातळ वाटा थोडीशी लांबट लाटली मी. हे आमचा करंजीचा साचा कुठल्याही स्टोअरमध्ये मिळेल, किराणामध्ये, डीमार्टमध्ये, आणि खूप कमी रुपयात मिळतो. ह्याच्याने याचा किनारे आहेत ना, मस्त शेप येतो आपल्या करंजीला. थोडं बाजूने पाणी लावा, व्यवस्थित चिकटत ते. थोडं दाबून घ्यायचं, हे बघा, थोडं जे आपले फुटणार नाही. हलकं दाबा, जास्त धरत नाही. मस्त रे करंजी. आता ही जाणार, अरे इकडेच आहे, मला वाटलं तेलात. एवढ्या बनवून ठेवलेले आहेत, तुम्ही बघितलंच असेल किती डिफिकल्ट काम आहे एक करंजी बनवणं. तर ह्यासाठी मम्मीवर बिलकुल प्रेशर देऊ नका, कारण एवढ्या बनवणं म्हणजे एकाचं काम नाही आहे, ते अख्ख्या फॅमिलीने करावं. आणि दिवाळी एक असा सीझन सण आहे आपला, जिकडे आपण सगळे मिळून काही ना काही करू शकतो एकत्र ॲज अ फॅमिली. आणि म्हणून वर्षानुवर्ष पप्पा आपल्याला मदत करतात नेहमी. पप्पा सगळ्या टाईपच्या फराळांमध्ये मदत करतात मम्मीला, आम्ही पण थोडं थोडं करतो, पण आम्ही मोस्टली खायचं काम करतो. कशा पद्धतीने मम्मी करंज्यांना शिजवते ते बघून घ्या, तळते ते बघून घ्या. माय बॅड. मीडियम ठेवा, मीडियम घ्या, फास्ट नका. खुशखुशीत होतात करंजा या, ऑलरेडी एवढ्या म्हणून झालेल्या आहेत. मित्रांनो, करंजा आपल्या बनवून झालेल्या आहेत.
तुम्ही बघितलं असेल कस सुंदर पण थोडासा टीडीएस टास्क आहे, पण आवड असेल तर तुम्ही नक्की बनवाल आणि खूपच टेस्टी पण बनतात। त्यामुळे जर का व्हिडिओ आवडत असेल तुम्हाला तर नक्की लाईक द्या। आपण आता त्याला टेस्ट पण करून बघूया। मित्रांनो, आपल्या करंजा बनवून झालेले आहेत, टेस्ट कशी आहे आणि कसे झालेत ते आपण बघून घेऊया। खूपच मस्त खुशखुशीत झाल्यात। प्रत्येक जे आपण टाकले पदार्थ त्याचं एक एक वेगळी चव येते का? भरलेली आहे मस्त करंजी एकदम। तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला फराळ बनवायचा असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा।